नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसपी कोचिंग क्लासेस कुपवाड या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. भरपूर कालावधीनंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटतोय. मध्ये काही कारणास्तव हे व्हिडिओ आपण जरा बंद केले. नवीन ॲडमिशन असतील किंवा असोसिएशनचे काही कारण असतील, तर बघा आजपासून पुन्हा आपण नव्याने व्हिडिओ चालू करतोय, नव्याने अभ्यास चालू करतोय आणि नवीन कन्सेप्ट, नवा अभ्यास या सगळ्या गोष्टी आपण एकत्र आणणार. त्यासाठी तुम्ही तुमचे 100% पणाला लावायचे आहे, हेही मी आत्ताच तुम्हाला सांगते. तर बघा मागील काही दिवसांमध्ये आपण प्रकरण 2 चालू केलं. प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम या प्रकरणाला आपण सुरुवात केली. त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रमेय बघितले आपण, त्याचे तुम्ही विधान आणि आकृत्या अभ्यासलेल्या आहात. नक्कीच तुम्ही विधान आणि आकृत्या पाठ केल्या असतील, आणि केल्या नसतील तर ताबडतोब करून घ्या, कारण आता इथून पुढच्या गणितांसाठी आपल्याला ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अशाच पद्धतीने आपण या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत, तो पॉईंट म्हणजे पायथागोरसचे प्रमेय. आता हे जे प्रमेय आहे, हा जो पॉईंट आहे, तो इयत्ता 10 बोर्ड अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणून डिक्लेरेशन आलेला आहे, लक्षात घ्या. आता हा जो पॉईंट आहे की बाबा पायथागोरसचे थेरम, हा तुम्हाला सिद्ध करायसाठी येतो. जसे आपण बाकीचे प्रमेय जे बघितले, उदाहरणार्थ 30-60-90 असेल, 45-45-90 असेल, इव्हन भूमितीमध्याचा प्रमेय असेल, जॉमेट्रिक मीन थेरम असेल, हे सगळे प्रमेय फक्त तुम्हाला विधान आणि आकृती आणि ते साध्य इतकंच तुम्हाला कन्फर्म पाहिजे. पण पायथागोरसचे प्रमेय करत असताना याचं तुम्हाला पूर्ण प्रमेय लिहायचा असतो पेपरमध्ये, हे लक्षात ठेवा. आता हे जे प्रमेय तुम्ही मांडणार आहात, साध्य करणार आहात, हे प्रमेय एकतर 3 किंवा 4 2 मार्कांसाठी विचारलं जातं, लक्षात ठेवा. एकदा 3 मार्काला विचारतात और 4 मार्काला तुम्हाला ते फॉलो करायचं आहे. तर बघा चालू करूया आपण पायथागोरसचे प्रमेय. विधान तुम्हाला तोंड पाठत असेल, कारण आतापर्यंत तुम्ही पायथागोरसचे प्रमेय भरपूर वेळेला ऐकलेला आहात, भरपूर वेळेला ते सोडवलाही आहात आणि भरपूर वेळेला त्याच्यावरची गणित जी आहेत ती अभ्यासलेला आहात. आता मात्र बघा पायथागोरसचे प्रमेय इयत्ता 10 आल्यानंतर साध्य करा असा प्रश्न असतो. तुम्हाला फक्त हेडलाईन दिली जाते पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय. तुम्हाला मात्र पहिल्यापासून शेवटपर्यंत, म्हणजे पहिल्या विधानापासून शेवटच्या विधानापर्यंत हे पूर्ण प्रमेय तुम्हाला स्वतः मांडायचं असतं. आता हे प्रमेय काय आहे, त्याचं विधान काय आहे, जरा रिकॉल करा, जरा आठवा. तर त्याचं प्रमेय काय सांगतं बघा, काटकोन त्रिकोणा. पायथागोरसचं प्रमेय फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणासाठीच लागू होतं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. बघा फळ्यावरती तुम्हाला एक काटकोन त्रिकोण दिसतोय, काटकोन त्रिकोण ABC. हा काटकोण आहे कसा ओळखतो आपण, तर इथे काटकोणाचं चिन्ह आहे, याच्यावरून आपल्याला कळेल की त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण. आता बघा विधान काय सांगतं, तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. बघा पुन्हा वाक्य ऐका, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, असं हे विधान असणार आहे. बघा आता हा काटकोन त्रिकोण ABC आहे, बरोबर, लक्षात आलं. बघा हा काटकोन त्रिकोण ABC आहे, या ABC या काटकोन त्रिकोणामध्ये 90° कोण कोणता आहे, तर कोण B हा 90°, याचा अर्थ दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. साध्य काय करायचं आहे तुम्हाला, कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. बघा आता स्टेप बाय स्टेप आपण चालू करूया. विधान कळलं, कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग दाखवायचा आहे आपल्याला. h² = (side1² + side2² हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया पक्ष, त्यालाच आपण काय म्हणतो, गिवन. आता पक्षामध्ये काय असणार आहे बघा, आकृती, आकृती लक्षात ठेवा, आकृतीची नावं लक्षात ठेवा, त्याची रचना कशी केली आहे तेही लक्षात ठेवा. आकृती एकदा तुमच्या डोक्यात बसली की तुम्हाला प्रमेय लगेच सॉल्व करता येईल. बघा पायथागोरसचे प्रमेय दाखवायचं काय आहे, कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, हे साध्य करायचा. पक्ष काय दिलंय तुम्हाला, तर तुम्ही असे लिहिणार आहात, त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे आणि खालच्या बाजूला येणार कोण B बरोबर 90°, हे दिलेली गोष्ट. सिंगल तुम्ही कसं लिहिणार, ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल अँड देअर आर अँगल B = 90, हे तुम्ही स्वतः मांडणार. हे तुमचं झालं पक्ष. आता बघूया साध्य काय करायचं, पक्ष साध्य तुम्हाला
काल फोटो पाठवलेले तुम्ही लिहिला असाल तुमच्या समोर ही आता असेलच ते तुम्हाला आहे असं पाठवायचं आता बघा साध्य साध्य काय करायचं इथं कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा बघा हा काटकोन त्रिकोण एबीसी आहे त्याच्यामध्ये कोण बी आहे 90 अंशाचा बघा हा कोण बी बरोबर किती आला 90 अंश तर कर्णवर्ग म्हणजे काय तर 90 अंश कोणासमोरील बाजू ही कर्ण असते बघा हा कोण बी 90 चा आहे त्याच्या समोरची बाजू कोणती आहे तर एसी आहे मग एसी आपला कर्ण झाला लांबण्या हायपोटेन्यूस बघा 90 अंश कोणासमोरील बाजू कर्ण असते मग कर्ण कोणता झाला एसी कर्णाचा वर्ग घ्यायचा म्हणजे एसी वर्ग कर्ण आपला एसी झाला आता कर्ण सोडून उरलेल्या दोन बाजू विचारात घ्या आता उरलेल्या दोन बाजू कोणत्या पहिली बाजू एबी आणि दुसरी बाजू बीस यांच्या वर्गांची बेरीज असणार म्हणजे बघा हे साध्य झालं का कर्ण वर्ग बरोबर एसी चा वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बघा लक्षात आलं का कर्ण वर्ग कर्ण आपला एसी आहे बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या म्हणजे एबी आणि बीसी यांच्या वर्गांची बेरीज यांचा वर्ग घेतला आणि त्या दोन्ही वर्गांची आपण बेरीज केला हे तुमचं साध्य असणार आहे लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला साध्य करायचं आहे हे तुम्हाला शेवटी सिद्धतेत मांडता आलं पाहिजे हे तुमचं साध्य झालं लक्षात घ्या पक्ष काय आहे तर एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे कोण बी बरोबर 90 अंश बरोबर साध्य काय करायचं आहे तर कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग हायपोटेन स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर मग कर्ण आहे एसी एसी चा वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग एबी आणि बीसी या उर्वरित बाजू आहेत तुम्ही पुढे मागे घेतलात तरी चालेल कारण दोघांची बेरीजच लक्षात पण घेताना नेहमी उभी बाजू पहिल्यांदा म्हणजे उंची पहिल्यांदा आणि नंतर पाया असं घ्यायचं लक्षात ठेवा साध्यकडे जाऊ हे साध्य शेवटपर्यंत लक्षात ठेवा एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग आता बघा नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे रचना त्यालाच आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन आता हे रचना आणि कन्स्ट्रक्शन मध्ये काय असणार आहे किंवा कोणत्या गोष्टींचा समावेश असतो तर बघा हा त्रिकोण एबीसी व्यतिरिक्त काहीतरी आणखी एक रचना तुम्हाला त्या त्रिकोणामध्ये दिसते ती कोणती आहे बघा तर ती आहे बीडी रचना ती बीडी ही काय रचना आहे तर बघा त्यांनी काय केले बीडी लंब एसी टाकला बीडी लंब एसी म्हणजेच लंबचा अर्थ काय होतो तर लंब म्हणजे 90 अंश लक्षात ठेवा हा बी डी एसी ला लंब आहे म्हणून कोण डी बरोबर किती झाला 90 अंश लक्षात ठेवा लंब टाकणे परपेंडिक्युलर याचा अर्थच असा होतो की 90 अंश असणे लक्षात ठेवा आता लंब आहे याचा अर्थ तो 90 अंश कोण डी दोन्ही बाजूला 90 अंश असते लक्षात ठेवा मग आता दिलेल्या आकृतीमध्ये दिलेल्या पूर्ण आकृतीमध्ये तुम्हाला एकूण तीन त्रिकोण दिसतात बघा हा मोठा त्रिकोण एबीसी आतमध्ये दोन त्रिकोण दिसतात वरचा त्रिकोण आहे ए डी बी आणि त्याच्या खालचा त्रिकोण आहे बी डी सी एकूण तीन त्रिकोण आहेत तिन्ही काटकोन त्रिकोण दिसतात कोण बी एबीसी मधला 90 अंशाचा आहे ए डी बी मधला डी 90 अंशाचा आहे आणि त्रिकोण बी डी सी मधला कोण डी सुद्धा 90 अंशाचा आहे अर्थ हे जे तिन्ही त्रिकोण आहेत हे तिन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे लक्षात ठेवा इथंपर्यंत झालं तुमचं पक्ष साध्य आणि रचना लक्षात ठेवा गिवन टू प्रूफ आणि तुमचं कन्स्ट्रक्शन इथंपर्यंत संपलं आणि तुमची डायग्राम आकृती आता खऱ्या ट्विस्टला आपण वळणार आहोत इथंपर्यंत तुम्हाला 1 ते 1.5 मार्क मिळतात जास्त आनंद जाऊ नका हे मला येते इथे फक्त 1 आणि 1.5 मार्क राहतो पुढचे जे काही 2.5 ते 3 मार्क आहे ते पुढं आहे लक्षात ठेवा आता बघा पुढचा मुद्दा आहे थोडा किचकट वाटतो
पण तसा किचकट नाहीये तो सोपा आहे. तर तो मुद्दा आहे साध्य सिद्धता लक्षात ठेवा. तर आपण सिद्धता बघणार आहोत. लक्षात ठेवा.